नमस्कार इयत्ता सहावी गणित, कोन व कोणांचे प्रकार निर्मिती कुमारी शुभांगी जयसिंगराव सरनाईक जिल्हा परिषद शाळा करोडी पंचायत समिती अकोट जिल्हा अकोला पी हा प्रतलातील कोणताही एक बिंदू आहे ओ पी हे प्रतलातील एक किरण आहे कोण व कोणांचे प्रकार पाहणार आहोत दोन किरणांचा संयोग संचाला कोण असे म्हणतात पी ओ क्यू हा एक कोण आहे शून्य कोण कोणांचा पहिला प्रकार दोन किरणांच्या मूळ स्थितीमध्ये कोणताच बदल होत नाही अशा किरणांच्या स्थितीला शून्य कोण असे म्हणतात शून्य कोणाचे माप हे शून्य अंश इतके असते कोणांचा पुढचा प्रकार आहे लघुकोन बी ओ ए हा एक लघुकोण आहे लघुकोणाचे माप शून्य अंशांपेक्षा जास्त व नव्वद अंशांपेक्षा कमी असते म्हणजेच एक अंशापासून ते एकोणनव्वद अंशांपर्यंत लघुकोणाचे माप असते कोनांचा पुढचा प्रकार काटकोन. बी ओ ए हा एक काटकोन आहे काटकोनाचे माप हे नेहमीच नव्वद अंश इतके असते पुढचा प्रकार विशालकोन. विशालकोनाचे माप हे नव्वद अंशांपेक्षा जास्त व एकशे ऐंशी अंशांपेक्षा कमी असते बी ओ ए हा एक विशाल कोन आहे कोणांचा पुढचा प्रकार सरळ कोण सरळ कोणाचे माप हे एकशे ऐंशी अंश असते कोण बी ओ एचे माप एकशे ऐंशी अंश आहे पुढचा प्रकार प्रविशाल कोण प्रविशालकोनाचे माप हे एकशे ऐंशी अंशांपेक्षा जास्त व तीनशे साठ अंशांपेक्षा कमी असते बी ओ ए हा एक प्रविशाल कोन आहे पुढचा प्रकार पूर्ण कोन? पूर्ण पूर्णकोणाचे माप हे नेहमीच तीनशे साठ अंश असते वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश असते आज आपण कोण व कोणांचे प्रकार पाहिले धन्यवाद